ज्ञानेश्वरांचे गुरुबंधू आणि नवनाथांपैकी एक असलेल्या निवृत्तीनाथांच्या पालखीनंही आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेलं आहे. समाधी मंदिरापासून प्रस्थान होणाऱ्या या पालखीचं आषाढी वारीमध्ये मानाचं स्थान आहे. या पालखीची गेल्या 350 वर्षांपासून पायी जाणारी दिंडी यंदा शिवशाही बसनं रवाना करण्यात आली आहे. कोरोनामुळे पैठणमधूनही मोजकेच काही वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतात. मात्र असं असलं तरी उत्साह मात्र तसूभरसुद्धा कमी झालेला नाही आहे. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये भानुदास एकनाथ पांडुरंगाचा गजर करत हे वारकरी पंढरीला जाण्यासाठी सज्ज आहे. संत मुक्ताई पालखीनं आज पहाटे 4 वाजता बसनं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे उल्हासनगरमध्ये नाल्यात पडून 4 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रुद्रगुप्ता असं या मृत चिमुरड्याचं नाव आहे. कॅम्प 3 च्या शांतीनगर गौबाई पाड्यामधली घटना आहे. नाल्यावर लघुशंकेसाठी गेला असता पाय घसरून तो नाल्यात पडला आणि नाल्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचं समजताच अग्निशमन दलानं मुलाचा मृतदेह मग बाहेर काढला. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या अनेक मॅनहोलची झाकणंही गायब झाली आहेत. आज सुद्धा मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे आणि त्यामुळे हे उघडे मॅनहोल मृत्यूचे सापळे देखील ठरण्याची शक्यता आहे. काही भागातली मॅनहोल्स बॅरिकेड्स लावून बंद करण्याचा प्रयत्न झाला आहे. मुंबईमध्ये संततधार पाऊस सुरूच आहे. पावसाचा जोर कमी आहे मात्र सातत्यानं मुंबई आणि परिसरामध्ये पाऊस पडतोय. दरम्यान कुठेही पाणी साचलेलं नाहीये. रस्त्यांवरची वाहतूक व्यवस्थित सुरू आहे. मुंबईच्या उपनगरामध्ये काल मुसळधार पाऊस झाला. नवी मुंबई कल्याण डोंबिवलीमध्ये संध्याकाळपासून जोरदार पाऊस झाला. मुलुंड रेल्वे स्टेशनमध्ये देखील पाणी शिरलं. गेल्या 24 तासातली ही काही पावसाची दृश्य आहेत आणि ती जोगेश्वरी भागामध्ये पावसाच्या पाण्याचा प्रचंड प्रवाह अशा प्रकारे रस्त्यावरून वाहत होता. पावसानं रौद्र रूप धारण केलं होतं. कृष्णानगर परिसरात अशा प्रकारे पाणी साचलेलं होतं. तर मुंबईतल्या किंग सर्कल भागात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. मुसळधार पावसामुळे किंग सर्कल भाग पूर्णपणे पाण्याखाली गेलेला होता. अनेक मोठमोठी वाहनं रस्त्यामध्ये तशीच पाण्यामुळे अडकून पडली होती. काल रात्री मुंबईच्या उपनगरांना मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलं. मुलुंड रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं त्यामुळे काही काळासाठी मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती. सध्या या भागामध्ये पावसाचा जोर ओसरलेला आहे. रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे